सुंता म्हणजे सर्कमसिजन. पुरुषाच्या लिंगावर सुपारीवर असे एक त्वचेचं आवरण असतं की जे त्वचेचं आवरण लहानपणी 7 वर्षापर्यंत तरी ते मागंपुढं होत नसतं. 7 वर्षानंतर लिंग स्वच्छ धूत असताना लिंगावरची कातडी ही बोटांनी मागं करावी लागते, जेणेकरून शिश्नाची सुपारी म्हणजे लिंगाची पुढं टोपी असं म्हणतात किंवा डोकं, हे स्वच्छ धुण्यासाठी ते उघडं पडतं. काही लोकांमध्ये ही सुपारी ती कातडी घट्ट बसल्यामुळं उघडीच पडत नाही, किंवा ताठरता नसताना किंवा ताठरता असताना लिंगावरची ही सुपारी कातडी मागं न केल्यामुळं तिथं घाण साचते, त्याच्यामुळे इन्फेक्शन होतं, किंवा ते मागं करायचं प्रयत्न केला तर ते होत नाही. तिथलं छिद्र कमी असल्यामुळं किंवा त्याचा कातडीवरचा व्यास हा कमी असल्यामुळं ती सुपारी पूर्ण बाहेर येऊ शकत नाही. अशा कंडिशनमध्ये मलम लावून जर बरं झालं तर सुंता करण्याची गरज नसते, म्हणजे ती सुपारी अगदी इझिली बाहेर येते आणि परत पुढं कातडी ठेवली की झाकली जाते. सुंता कोणाला करावा लागतो किंवा सर्कमसिजन कोणावर करावं लागतं, तर ही कातडी मलम लावून देखील जर मागं पुढं होत नसेल आणि लघवी करताना तुंबलं जातं, लघवी अशी त्या पुढच्या आवरणामध्ये फुल भरली जाते आणि नंतर हळूहळू लघवी बाहेर येते, म्हणजे ते फुगतं म्हणतात, हा प्रकार लहानपणी लवकर लक्षात येतो. अशावेळी लहानपणीच त्याला ऑपरेशन करता येतं, पण काही लोकांमध्ये तरुणपणा होईपर्यंत अगदी 40 वर्षापर्यंत सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही आणि ती घाण तशीच साचून राहते. मग काही वेळेला पहिल्या संभोगाच्या वेळी किंवा कधीतरी दुसऱ्या कुठल्या तरी संभोगामध्ये जोरात हिसका बसला की ते कातडं फाटतं किंवा कातडं पूर्ण मागं येऊन लिंगावर मागच्या बाजूला घट्ट बसतं, तर ह्याला अशा कंडिशनमध्ये त्याला सुंता करावाच लागतो. काही धर्मानुसार किंवा त्यांच्या रूढी परंपरेनुसार त्याला त्रास असू दे किंवा नसू दे त्या बाळामध्ये सुंता केलाच जातो. सुंता केल्यानं लैंगिक जीवनामध्ये कुठला फायदा होत नाही, फक्त हे जखम होणार नाही एवढंच, पण सुपारी जर व्यवस्थित स्वच्छ धुतली जात असेल आणि कातडी मागं पुढं होत असेल तर सुंता करण्याची गरज नसते. सेक्सच्या फायद्यासाठी सुंता करायची गरज नाही, कारण त्यांनी सुंतानं फायदा असा होत नसतो. सर्कमसिजन म्हणजे सुंताचा भाग हा हिंदू धर्मात किंवा बाकीच्या धर्मात सुद्धा तो पेशंट असेल कातडं मागं न येणार तर त्याला करण्याशिवाय पर्याय नाही, त्याला करावा लागतो. त्यामुळे प्रत्यक्ष डॉक्टरांना दाखवा जर कातडी अशी सुपारीची मागं येत नसेल, सुपारी उघडी पडत नसेल, तर न लाजता डॉक्टरांशी चर्चा करा, डॉक्टरांना लिंगाचा भाग दाखवा. मलमानं जर बरं होत असेल तर सोपा उपाय म्हणून ते त्यातनं पेशंट बाहेर पडू शकतो, नाहीतर त्याला ऑपरेशनशिवाय पर्याय नसतो. ऑपरेशन फार मोठं असतं असं काही नाही, ऑपरेशन न 7-8 दिवसात तो माणूस पूर्ण बाकीची कामं करू शकतो. अशा प्रकारची काही तुम्हाला शास्त्रीय माहिती अपेक्षित असतील तर आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.